माझा व्यापार माझी जबाबदारी ही मोहीम आता व्यापाऱ्यांनीच हातात घेतली आहे गेल्या दोन वर्षांमध्ये सहा महिने दुकानं बंद राहिल्यामुळे बहुसंख्य व्यापारी बेरोजगार आणि उपासमारीच्या विळख्यात सापडले आहेत त्यामुळं यापुढे सरकारनं आमची काळजी करू नये प्रशासनाचा निर्णय काहीही हो सोमवारपासून कोणत्याही परिस्थितीत दुकानं सुरू करणारच असा निर्णय राजारामपुरी व्यापारी असोसिएशननं घेतलाय आज व्यापाऱ्यांची कोपरा सभा घेण्यात आली त्यामध्ये व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला गेल्या तीन महिन्यांपासून व्यापार बंद असल्यामुळे आणि शासनाकडून दुकानं सुरू करण्याबाबत चालढकल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीनं जनता बाजार चौकात कोपरा सभा आयोजित केली होती कोरोनामुळे मागच्या वर्षी तीन महिने आणि यावर्षी तीन महिने असे सहा महिने दुकानं बंद असल्यामुळे व्यापारी प्रचंड आर्थिक अडचणी सापडले आहेत अनेकांचे बँक हप्ते थकले आहेत अनेकांचे व्यवसाय हे भाड्याच्या जागेत असल्यामुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत व्यापाऱ्यांची उपासमार सुरू झाली आहे त्यामुळे आता आम्ही गप्प बसणार नाही अशा तीव्र भावना अनेकांनी सभेत व्यक्त केल्या आता माझा व्यापार माझी जबाबदारी ही मोहीम व्यापाऱ्यांनी हातात घेतली असून यापुढे सरकारनं आमची काळजी करू नये व्यापाऱ्यांबरोबर पर अधिकारी उर्मटपणे वागत असतील तर त्यांना यापुढे दिलं जाईल दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हणणाऱ्या शासनानं आठवडा झाला तरी निर्णय घेतलेला नाही त्यामुळे त्यांचा निर्णय काहीही होऊ दे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोमवारपासून दुकानं सुरू करणार असा निर्धार व्यापाऱ्यांनी व्यक्त केला गेल्या सोमवारीत आम्ही व्यापार सुरू करायचा ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही दुकानं सुरू केली होती परंतु जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही पुन्हा थांबलो जिल्हा प्रशासनाकडे सरकारला प्रस्ताव पाठवला की हे शहर आणि जिल्हा हे वेगळे घटक केले तर कोल्हापूर शहराची लोकसंख्या आणि त्याचं असलेलं पेशंटचं प्रमाण हे सरकारच्या लेवल थ्रीच्या निकषात बसतं त्यामुळे या ठिकाणचे व्यापार सुरू करायला परवानगी दिली पाहिजे परंतु चार दिवस झाले अजून कुठलाही निर्णय घेत नाही सरकारला व्यापाऱ्यांच्या समस्यांचं गांभीर्य नाही असं आमचं मत झालेलं आहे ये त्यामुळे येत्या सोमवारी पाच तारखेपासून रोज नऊ ते चार कोरोनाच्या संबंधित सर्व निकष पाळून आम्ही आमचे सर्व व्यापार सुरू करणार आहोत त्यामुळे कुणीही काही निर्णय घेऊ दे अथवा न घेऊ दे आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत लॉकडाऊन काळातील व्यापाऱ्यांची घरफाळा पाणी बिलं माफ करावीत बँक कर्जावरील व्याजदरात सूट द्यावी अशा मागण्याही या बैठकीत व्यापाऱ्यांनी केल्या सभेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे रक्षा राऊत शिवप्रभा लाड विनोद कटारिया राजू बारसकर माणिक पाटील यांच्यासह राजारामपुरीतील व्यापारी उपस्थित होते